प्रतिदिन जीवन में उपयोग हो रही वस्तुओं के पीछे छुपे विज्ञान का परिचय हो, अनुसंधान में रुचि बढ़े, विद्यार्थियों का अनुसंधान देश और समाज के काम आए, इस उद्देश्य से विज्ञान भारती ने 15 व 16 फरवरी को स्थानीय जेम पटेल कॉलेज में विज्ञान प्रदर्शनी का आयोजन किया। प्रदर्शनी में सीड बैंक, ड्रोन, रोबोटिक्स आर्म, मानवों के अंग, गोबर की लकड़ी ने विद्यार्थियों को आकर्षित किया। इस प्रदर्शनी में विद्यार्थियों के साथ साथ बड़ों ने भी बढ़ चढ़ कर हिस्सा लिया। प्रदर्शनी को भारी प्रतिसाद देखकर संतोष व्यक्त करते हुए कुतूहल विज्ञान भारती के नरेश चाफेकर ने समाधान व्यक्त किया। दो दिवसीय प्रदर्शनी के दौरान शहर और ग्रामीण क्षेत्र से आने वाले विद्यार्थी भी रुचिपूर्वक सभी स्टॉल पर भीड़ लगाते हुए नजर आए। विज्ञान भारती के दिग्गजों में VNIT के डायरेक्टर डॉक्टर प्रमोद पडोले, नीरी के डायरेक्टर डॉक्टर अतुल वैद्य, डॉक्टर पुष्पहास बल्लाड, प्राध्यापक सुनील भट्ट, मोयल के पूर्व CMD मुकुंद चौधरी, विज्ञान भारती के शंकर तत्ववादी नरेंद्र सातफले, कैंसर विशेषज्ञ डॉक्टर अभिनव देशपांडे ने विविध विषयों पर मार्गदर्शन कर विद्यार्थियों के साथ अभिभावकों का नजरिया बदलने का प्रयास किया। जेम पटेल महाविद्यालय में विज्ञान भारती द्वारा आयोजित दो दिवसीय विज्ञान प्रदर्शनी में विद्यार्थियों के विविध प्रयोगों ने नागरिकों को आकर्षित किया। वृद्ध व कमजोर मवेशियों को कत्लखाने भेजने के बजाय उनके गोबर व गौमूत्र का उपयोग प्रदर्शनी में बताया गया। वहीं कृषि व्यवसाय में पानी के बचत का महत्व बताया गया। विविध मशीनें विद्यार्थियों को आकर्षित कर रही थी। नागपुर के शासकीय फॉरेंसिक साइंस इस संस्था ने क्राइम घटने पर जांच एजेंसियों को क्या सावधानी बरतनी चाहिए इसका प्रदर्शन किया। ट्रे में रखे मानवों के असली अंगों को देखकर भी विद्यार्थियों के मन में कई सवाल उठे। इस प्रदर्शनी की सफलता के लिए भंडारा के विज्ञान भारती के संयोजक डॉक्टर राजेंद्र शाह, संजय आयलवार, संजय एकापुरे, रंजना दारवेकर ने परिश्रम लिए। मैं डॉक्टर विकास डोमने, प्रिंसिपल JM पटेल आर्ट्स कॉमर्स साइंस एंड मैनेजमेंट कॉलेज भंडारा। आज JM पटेल महाविद्यालयामध्ये विज्ञान भारतीतर्फे कुतूहल नावाचं एक भव्य प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं। आज आणि उद्या दोन दिवस भंडारा जिल्ह्यातल्या सर्व शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना इथे आम्ही आमंत्रित केलेलं आहे। या महाविद्यालयामध्ये कुतूहल एक विशेष नाव दिलेलं आहे मी, आणि कुतूहलच्या माध्यमातून जवळपास 50 वेगवेगळे स्टॉल्स, आणि याची थीम आहे हेल्थ अँड होम अप्लायन्सेस। हेल्थमध्ये एक विद्यार्थ्यांना जिज्ञासा असते की सोनोग्राफी मशीन कशी चालते, फिंगरप्रिंट्स कशा घेतल्या जातात, फिजिओथेरपी कशी असते, कशी केली जाते, फर्स्ट एड कसा दिला जातो। गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर, एम्स नागपूर यांच्यातर्फे वेगवेगळे स्टॉल्स लावण्यात आले। त्याच्यामध्ये ह्युमन ऑर्गन्स, माणसाचे अवयव, ओरिजिनल हार्ट, लंग्स, किडनी, हे सगळे त्यांनी प्रदर्शनीमध्ये ठेवण्यात आले। विद्यार्थ्यांना ते पाहून खरोखरच उत्सुकता निर्माण होईल की माणसाचं हृदय कसं असतं, किडनी कसं असतं, लिव्हर कसं असतं, हाऊ इट वर्क्स, हाऊ इट फंक्शन, इवन विद्यार्थ्यांना ते टच पण करायला त्यांनी अलाव केलेलं आहे। आणि याच्या व्यतिरिक्त सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे आपले होम अप्लायन्सेस, हाऊ द फॅन वर्क्स, TV कसा काम करतो, ओल्ड पॅटर्नमध्ये जो आपला TV होता तो TV आता न्यू पॅटर्नमध्ये LCD कसा ट्रान्सफॉर्म झालेला आहे, प्लाझ्मा TV कसं त्याचं ट्रान्सफॉर्म झालं, टेक्नॉलॉजीनी किती प्रगती केलेली आहे, साईज कसा रिड्यूस झालेला आहे, हे सगळं विद्यार्थ्यांना कुतूहल निर्माण करणार आहे। गव्हर्नमेंट ITI स्टॉल लागलेले आहे, इथे फार्मसी कॉलेजचे स्टॉल लागलेले आहे, मेडिसिन कसं तयार होतं, टॅबलेट्स कसे बनतात, कॅप्सूल्स कसे बनतात, याचं अक्षरशः त्यांनी तिथे मॉडेल ठेवलेलं आहे आणि ते टॅबलेट्स तिथे बनवताना दाखवण्यात आलेलं आहे। इथे अशोक लेलँडचा गिअरबॉक्स कसा बनतो, हाऊ गिअरबॉक्स वर्क्स, तो एक तिथे स्टॉल, इंटरेस्टिंग स्टॉल, विद्यार्थ्यांसाठी कुतूहल निर्माण करणारा एक स्टॉल तिथे आहे। त्याच्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रातर्फे तिथे स्टॉल लागण्यात आलेले आहे। असे वेगवेगळे 50 स्टॉल लावण्यात आलेले आहे आणि खरोखरच हे दिस इज अ ऑडिओ व्हिज्युअल, म्हणजे ते बघतसुद्धा आहे, ऐकतसुद्धा आहे आणि पाहतसुद्धा आहे, हाऊ इट वर्क्स, हाऊ दी अप्लायन्सेस वर्क्स, हाऊ दी मशीनरी वर्क्स, खरोखरच विद्यार्थ्यांना जिज्ञासा निर्माण करणारा विषय आहे। हे सायन्स एक्झिबिशन आहे, दोन दिवस हा चालणारा आम्ही प्रदर्शनी उघडं ठेवणार आहे। सकाळी रीत सर याचं उद्घाटन झालं आणि तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशन मुंबईचे श्री संजय मुलकुलवार याला प्रमुख अध्यक्ष म्हणून होते। त्याच्यानंतर श्री विवेकानंद पै हे नॅशनल सेक्रेटरी आहे विभाचे, ते उपस्थित होते। हा भव्य दिव्य उद्घाटन समारंभ आटोपला, त्यानंतर प्रदर्शनीचं उद्घाटन झालं, खूपच सुंदर झालेलं आहे आणि JM पटेल कॉलेजला
हा बहुमान मिळालेला आहे सगळं आयोजन करायला, तेव्हा मी विज्ञान भारतीचा खूपच धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी जे एम पटेल कॉलेजला सिलेक्शन केलं आणि इथे हे खूप मोठं आयोजन करण्यात आलं. सगळ्या विद्यार्थ्यांना याचा जरूर फायदा होईल. आय विश ऑल द स्टुडंट बेस्ट ऑफ लक. हाँ, मैं यूनाइटेड कॉन्वेंट इंग्लिश स्कूल पेट्रोपम थाना से आई हूँ. मैं 10th की स्टूडेंट हूँ. हमारे स्कूल यहाँ पे एक ये एग्जीबिशन में लेकर आई थी क्योंकि बच्चों को नहीं सीखना आना चाहिए, मतलब उन्हें नई चीज़ें पता होनी चाहिए करके. और यहाँ पे हम लोग आए, ये बहुत न्यू एक्सपीरियंस था हमारे लिए. यहाँ पे हम लोगों ने लाइव हार्ट, लीवर, जो हमारे ऑर्गन है जो हमें सिर्फ एनिमेशन जो वीडियो वगैरह में दिखते थे, वैसे अभी लाइव देखने के लिए मिल रहे हैं. तो बहुत अच्छा एग्जीबिशन है और आई थिंक ऐसा एग्जीबिशन अगर एरिया में रहा तो बहुत सारे बच्चों को नॉलेज आएगा, जो बहुत अच्छी बात है. यहाँ पे बहुत सारे स्कूल के बच्चे आए हैं और अच्छा है. माझं नाव आर्या गोपीचंद भोयर आहे. मी मारेगावला राहते आणि आम्ही इथं आमच्या स्कूलसोबत आलेले आहोत. युनायटेड कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूल पेट्रोलपंप थाना एक्झिबिशनमध्ये फर्स्ट आम्ही बघितलं की गाय आणि जे काही पण आपले गाव आहेत त्याच्यामध्ये काय काय होते आणि खत कसे बनतात ते वगैरे आणि स्केलेटन बघितलं आम्ही आपल्या बॉडीच्या आतमधला. आणखी किडनी हे सर्व बघितलं. नमस्कार, मी डॉक्टर रितिका गद्देवर. मी ॲनॅटॉमी डिपार्टमेंट इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथे असिस्टंट प्रोफेसर आहे आणि आज आणि उद्या 2 दिवस इथे विज्ञान भारतीने जे कुतूहल प्रदर्शनी आयोजित केलेली आहे तिथे आम्ही आलेलो आहे आणि तिथे आम्ही जे मानवी शरीराचे ऑर्गन्स आहेत, रिअल ऑर्गन्स, ते ठेवलेले आहे प्रदर्शनासाठी. जे मुलांना ते पाहून फारच उत्साह येऊन राहिला की कसे असतात, खरंच असे असतात. हार्ट तर हार्ट शेप नाही दिसतो आहे आणि लिव्हर इतका मोठा असतो, मग किडनी अशी असते का, असं फार त्यांना उत्साह आणि असा खूप आनंद पाहून वाटून राहिला की त्या मुलांना इतका उत्साह आहे. कारण पहिल्यांदा भंडारात अशी प्रदर्शनी आयोजित केलेली आहे जिथे आम्ही रिअल ऑर्गन आणलेले आहे आणि इथे बाहेर सर्व सिस्टीमचे चार्ट्स लावलेले आहे की कशा आपल्या मानवी शरीराच्या सगळ्या सिस्टीम या वर्क करतात. तर ते पाहून मुलांना खूप आनंद येतं आणि खूप त्यांचं उत्साह दिसून राहिला ते जाणून घेण्यात की कशा आपल्या मानवी शरीराच्या बॉडीज काम करतात आणि कसे आपले ऑर्गन्स दिसतात. माझं नाव नंदिनी लेखचंद ऋषसरी आहे. मी आता 9वीमध्ये शिकते लालबहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथे. आणि जे एम पी सी कॉलेजमध्ये जे सायन्स एक्झिबिशन झालेलं आहे ते मला फार आवडलेलं आहे. याच्यामध्ये आम्हाला पुष्कळ काही ॲडव्हान्स आहे ते बघायला मिळाले. जसं आम्ही आपल्या बुक्समध्ये बघतो ओव्हरीज, टेस्टीज, इव्हन पुष्कळ बॉडी फॅक्ट्स, बॉडी जे ऑर्गन्स आहेत ते बघतो. आज आम्हाला ते प्रत्यक्ष बघायला मिळाले. टेस्टीस कसं असतं, लिव्हर कसं असतं, किंवा युरिनरी ब्लॅडर्स वगैरे ते आम्ही छोटे छोटे बघितले. आज आम्ही ते प्रत्यक्ष बघितले, ते आम्हाला फार आवडलं. त्यानंतर आम्हाला ITI-मधले जे ताई वगैरे आले होते त्यांनी आम्हाला CRT आणि LED TVचा फरक सांगितलेला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हणजे कोणाचं बिल कशामुळे जास्त येते आणि LED-चा काय फायदा आहे याच्यामध्ये त्यांनी फरक करून सांगितलेला आहे. आणि पुष्कळ काही गोष्टी आहेत. आम्ही जसं फ्रीज वगैरेचं जे आहे ते कंटेंट बघायला मिळाले आणि अजून पुष्कळ काही आहे जे मी बघितलेले नाही आहे. यानंतर म्हणजे पुष्कळ काही मिळालेत आणि ते चांगलं पण वाटला. अजून समोर काही आहेत ते बघायचे आहेत. थँक्यू. मेरा नाम प्रतीक्षा गेडा. मैं फर्स्ट ईयर MBBS स्टूडेंट हूँ. हम लोग यहाँ पे एम्स नागपुर से आए हैं. यहाँ पे भंडारा में वो कुतूहल का कैंप चल रहा है. वहाँ पे हम लोग ने वेरियस हमारे कॉलेज से डिफरेंट डिफरेंट ऑर्गन्स लाए हैं अंदर के, जो एक्चुअली में जो 11th 12th या फिर अदर लोग हैं उनको जिनको अंदर के मतलब ऑर्गन्स के बारे में हम लोग एक्चुअली में ला के दिखा रहे हैं. तो उससे रिलेटेड स्ट्रक्चर्स, वो कहाँ पे प्रेजेंट होते हैं, उनके क्या फंक्शंस होते हैं, उससे रिलेटेड डिसीज़ क्या होते हैं, वो जब एक्चुअली में खुद से देखेंगे, उनको छुएंगे और इमेजिन कर पाएंगे कि एक्चुअली कहाँ पे होते हैं और डिफरेंट डिफरेंट प्रॉब्लम्स जो उनसे होते हैं वो उनको समझ पाएंगे, लंबे समय तक याद रख पाएंगे. विज्ञानाचा प्रसार सर्वप्रथम जे आरोग्यविषयी साधने आहेत आणि होम अप्लायन्सेस आहेत, हे सगळं जसं घरी फ्रीज असतो
पास घर लोकान्ला विद्यार्थ्यासुद्धा नुसता डब्बा पाया मिलत बॉक्स पाया मिलत पर आतमें पार्ट्स कसे हैं को पार्ट्स कसा वर्क करतेमागे का सायन्स है का टेक्नोलॉजी है ये विद्यार्थ्या कि जनसमाहित नसते तो विज्ञान आच पार्ट्स विज्ञान टेक्नोलॉजी ही माहित वावी हेकर विज्ञान भारती यानी 2019 कुतूहल अशा प्रकार से एक प्रदर्शनीच भव्य आयोजन के लिए खूब सक्सेस होता। नागपुर सारे ठिकाणी अनेक मोठ्या संस्था है विज्ञानाशी संबंधित काम करणारे डॉक्टर्स लोक हैं तंत्रज्ञान है टेक्निशियन्स है इंजिनियर्स हैं तिथे खूब एक चांगल्या प्रकार से आयोजन होता। महाराष्ट्र मधे अनेक जिल्ह्यांमध्ये विज्ञान भारती काम करता है पण त्यांनी यावर्षी आम्हाला विचारलं आम्हाला का विचारलं कि मागच्या वर्षी विद्यार्थी विज्ञान मंथन राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये काम करताना सर्वात जास्त महाराष्ट्रातून नागपूर जिल्ह्यातून विद्यार्थी बसले त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्याचा नंबर लागतोय आणि त्याच्यानंतर भंडारा जिल्ह्यामधून विद्यार्थी बसले म्हणजे महाराष्ट्रातून तीन क्रमांकावरती भंडारा जिल्ह्याने उत्स्फूर्त सहभाग दर्शवला त्याचं एक कौतुक म्हणून आम्हाला विज्ञान भारतीने विचारलं की तुम्ही कुतूहलचं आयोजन करताय का। आमची जस्ट सुरुवात होती 2-3-4 आम्ही एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्ये लोक होतो पण आम्ही हिम्मत केली आणि सगळ्यात जास्त हिम्मत आणि आधार आम्हाला वाटतो जे एम पटेल कॉलेजचा प्राचार्य साहेबांनी एवढं मोठं भव्य कॅम्पस आम्हाला उपलब्ध करून दिले त्यांचं सर्वात मोठं सपोर्ट असल्यामुळं विज्ञान भारतीतर्फे कुतूहलचे आयोजन करणं सोपं झालं आणि आज जवळपास 15,000 विद्यार्थी या प्रदर्शनीला भेटी देतील असा अंदाज आहे आणि त्याचं चित्र आम्हाला आज 2 वाजेपर्यंत दिसत आहे। जवळपास 4,000 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत भेटी दिलेल्या तर बघूया टार्गेट 20,000 पण जाऊ शकतो। तर अशा प्रकारचं एक फार मोठं उपक्रम विज्ञान भारतीतर्फे राबवण्यात येत आहे। धन्यवाद। माझे पूर्ण नाव तनुश्री भरत लांजेवार आहे। औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची भंडारा इथून आम्ही आहोत। मी तुम्हाला आधीची टीव्ही आणि आता जे न्यू वर्जन आले आहे LCD LED याच्याबद्दल काय ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेज आहेत याच्याबद्दल आम्ही डेमॉन्स्ट्रेशन ठेवलेले आहोत। जुनी टीव्ही CRT आणि नवीन टीव्ही LCD याच्याबद्दल आम्ही ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस सांगणार आहोत। CRT म्हणजे कॅथोड रे ट्यूब आणि LCD म्हणजे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले। CRT TV ही वर्क कशी करते, तिच्यातले ॲडव्हान्टेजेस काय आहे, डिसॲडव्हान्टेजेस काय, CRT TV जे पॉवर कंज्युम आहे AC करण हे खूप घेतो ज्याच्यामुळे आपला मेंटेनन्स होत नाही, आपण नेहमी सेव्हिंगसाठी करत असतो आणि AC सप्लाय देतो त्याच्या पॉवर कंजम्पशन जास्त असल्यामुळे बिल हा जास्त येतो आणि LCD TV तोच त्याला अपडेट करून टाकलेला आहे ज्याच्यामुळे आपला पॉवर कंजम्पशन कमी होतो आणि बिलसुद्धा कमी येतो। दुसरा ॲडव्हान्टेज बघितलं तर CRT TV जे इमेज क्वालिटी असते ती पुअर असते, म्हणजे त्यामध्ये असं ते ब्लर दिसतो आणि जे LCD TV बघितलं तिची जी पिक्चर क्वालिटी आहे ही चांगली आहे, आपल्या डोळ्याला इफेक्ट होत नाही। जे तिथं जे पिक्सल यूज केलं असते ते मोठ्या म्हणजे मोठा साईज असतो त्यामुळे ब्लर दिसतो आणि LCD TV बघितलं तर तिच्यामध्ये आपल्या डोळ्याला इफेक्टसुद्धा होत नाही आणि पिक्चर क्वालिटीसुद्धा म्हणजे आपण असं इमॅजिन करू शकतो नाही मी ते रिअलमध्ये बघत आहे। हे आहे ॲडव्हान्टेजेस त्या LCD TV तर साईज बघितलं तर याच्यामध्ये दोनच साईज आले असते CRT TV LCD इंचेस वाईज आहे, आपण इंचेसनुसार घेऊ शकतो। पातळ सर इथे चीप घेतली आहे आणि तिथे व्हॅक्युम ट्यूब CRT व्हॅक्युम ट्यूब यूज केला आहे त्याच्यामुळे तिचा साईज वाढलेला आहे आणि LCD TV चीप यूज केली आहे त्याच्यामुळे तिचा साईज हा कमी झालेला आहे। माझं नाव रोहित कांबळे, मी मूळचा कोल्हापूरचा आहे। मी आता एम्स नागपूरमध्ये MBBS फर्स्ट इयरमध्ये शिकत आहे। आज भंडारामध्ये कुतूहल नावाचं एक्झिबिशन होतं, त्यासाठी आम्ही इथे सर्व ॲनॅटॉमी डिपार्टमेंटतर्फे जमलेलो आहोत। इथे आम्ही मुलांना बेसिक स्ट्रक्चर बॉडीचे बेसिक स्ट्रक्चर बेसिक फंक्शन वगैरे आम्ही एक्सप्लेन करत आहोत। यासाठी सगळे ओरिजिनल स्पेसिमेन आम्ही आणलेलो आहोत, यामध्ये ब्रेन किडनी लिव्हर युरिटर और किडनी लिव्हर लंग्स युरिटर वगैरे ऑर्गन आहेत ते आम्ही एक्सप्लेन करत आहोत सगळ्यांना विद्यार्थ्यांना। हां विद्यार्थी तर म्हणजे त्यांना तर एकदम नवलच वाटते, त्यांना विश्वास पडत नाही की हे सर्व ऑर्गन रिअल आहेत ओरिजिनल आहेत, त्यांना विश्वासच पडत नाही, ते सर्व असं वाटतं की ते सर्व पहिल्यांदाच पाहत आहेत। माझं नाव क्षितिज शहा आहे, मी एम्स नागपूरहून आलो आहे ॲनॅटॉमी डिपार्टमेंटतर्फे। इथे आम्ही भंडाऱ्याला कुतूहल म्हणून एक एक्झिबिशन आहे जिथे आम्ही सगळे ओरिजिनल स्पेसिमन्स आणले आहेत, लहान ते मोठे जे पोरं असतात 9वी 10वी 11वी 12वी त्यांना दाखवण्यासाठी। आता खरं तर होतं काय की
जे हे सगळे ऑर्गन्स असतात ते आपल्या शरीराच्या आतमध्ये असतात ते सहसा बघायला भेटत नाही तर ते पोरं हे एक्झिबिशन थ्रू लाभ घेऊ शकतात. आम्ही वेगळे ऑर्गन्स आणले आहेत, आता हार्ट आहे, लंग आहे, किडनी आणली आहे, मग पूर्ण ब्रेन आहे, ते सगळ्यांचा लाभ पोरं घेऊ शकतात. पहिला जो विषय आहे कुतूहल ते एक जनसामान्यांमध्ये आणि मुलांमध्ये हा विज्ञानाच्या बाबतीत एक कुतूहल निर्माण करते की काय म्हणजे विज्ञान काय हा फक्त समजा आपण इवन एका मुलाच्या याच्यामध्ये विज्ञान काय हे कुतूहलही आपण समजा निर्माण करू शकलं तर आपण या एक्झिबिशनचा खरं अर्थाने जे प्रयत्न केलेले ते साध्य होईल असं मला वाटते. मी जसं माझ्या भाषणामध्ये सांगितलं होतं की 1979 मी जेव्हा इथे 11वीमध्ये इथे शिकत होतो मनरो स्कूलमध्ये तेव्हा माझा प्रोजेक्ट जो आहे म्हणजे तेव्हा माझा पहिला जो आहे इंट्रोडक्शन विथ सायन्स एक्झिबिशन झालं होतं आणि तेव्हा माझा प्रोजेक्ट जो आहे स्टेट लेवलवर सिलेक्ट झालं होतं आणि तेव्हा जे मला तेव्हा जे प्रयत्न करायला लागले की तेव्हा इवन पेपरमध्येही लिहून आलो होतं याच्या बाबतीत आणि बाकी माध्यमातूनही जे स्कूलमधून किंवा याच्यामधून जे कुतूहल निर्माण झालं तर ते मला आयुष्यामध्ये म्हणजे सायन्समध्ये पुढे जाण्यासाठी आणि पुढे की सायन्समधून आपण काय करू शकतो एक नावही निर्माण करू शकतो आपल्यासाठी एक करिअरही निर्माण करू शकतो आणि तेव्हाच मला एक एंटरप्रेनरशिपची भावना म्हणजे सायन्स एक्झिबिशन काय होतं की तुम्ही जेव्हा सायन्स एक्झिबिशनमध्ये भाग घेता तेव्हा तुम्हाला सर्व दृष्टिकोनातून बघावं लागतं की म्हणजे छोट्या मुलांना जेव्हा जे एक्झिबिशनमध्ये करतात की कुठल्या याच्यातून प्रयोग निर्मिती करता येणार काय खर्च येणार आपण घरी वापरणारले जे सामान आहेत ते वापरू शकतो काय काही मला तेच आज जे एक्सपेरिमेंटहून मला आठवतं की मी असंच एक जो 1979 एक अभिनव प्रयोग केलं होतं की किडनी कशी फंक्शन करते ते मी लोकांना सांगितलं होतं तर त्याच्यामध्ये मी कशाचा वापर केलं होतं तर जे आपल्याला माझे वडील डॉक्टर असल्यामुळे जे सॅलनचे बॉटल्स होते ते रिकामे बॉटल्स घरी होते तर मला ते आठवलं की चला आपण मागच्या साईडला सॅलनचे बॉटल्स कापून लावूया आणि सायफनिंग प्रिन्सिपलनी किडनीमधून कसं पाणी जातो आणि मग त्याच्यामध्ये फिल्टर लावलं होतं खराब पाणी टाकून आणि तो बाहेर कसा येतो हाऊ किडनी काम करते ते मी एक प्रॅक्टिकल दाखवायचा प्रयत्न केला होता आणि लोकांना खूप आवडलं होतं तर त्याच्यामुळे तेव्हा जे की म्हणजे वेस्टपासून आपण सायन्सचा उपयोग करू शकतो हे तेव्हा लक्षात आलं होतं.